आरपीआई के राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाल जे को मिला चेंबूर लाल डोंगर के लोगों का साथ। लाल डोंगर सिंधी सोसाइटी इलाके में प्रचार के लिए पहुंचे आरपीआई ए के राष्ट्रीय अध्यक्ष और चेंबूर से चुनावी मैदान में उतरे दीपक निकाल जे का लोगों ने जोर शोर से स्वागत किया। इस दौरान दलित समाज के कई मान्यवर लोगों ने उन्हें समर्थन देने का ऐलान किया। चांगला प्रतिसाद आहे आणि मी आता रॅली चालली आहे माझी सातवरती विजय चांगला प्रयत्न लोकांची खरोखरच लोकांना असं वाटतंय आत्ताच मी इकडे गेलो तुमच्या आमच्या एक घर जळायला बरोबर मी आता सांगितल्या बऱ्याच ठिकाणचे प्रॉब्लेम त्यामुळे लोकांना वाटतं की भाऊ आला तर आमचं बोल पाहिजे आम्हाला आनंदराज साहेबांनी पाठिंबा दिला आहे त्यानंतर डॉक्टर काय ना अरे डॉक्टर बोलत आहोत त्याचे पाठिंबा दिला या बी आर एस एफ पाठिंबा दिलेला आहे त्यानंतर अजून हिम सेनेने पाठिंबा दिला आहे आणि मतदारांना हे तारखेला येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अधिकाराचा वापर करून जास्तीत जास्त मतदान करावं आपण सर्वांनी आणि आपला जो हक्क आहे एका मताने आपण सरकार बंदी करू शकतो त्या पद्धतीने आपण अमूल्य मत जो दिलेला आहे बाबासाहेब त्याचा वापर करू शकतो। एवढा अतिशय सुंदर आहे की लाल डोंगर मधली या विभागामधली जनता एवढी खुश झालेली आहे कारण गेल्या 10 वर्षापासून का अनेक वर्षापासून या लाल डोंगर विभागाचे नाल्याचं काम पाण्याची प्रॉब्लेम या सगळ्या होत्या अडचणी होत्या त्या आता लोकांना वाटायला लागल्यात। दीपक नावक निकालाच्या आशेने आता एक नवीन सूर्य उदयास आलेला आहे आणि तो लोकांच्या आशेचं किन्नाचा ठरलेला आहे कारण विकासाचं दुसरं नाव आहे दीपक भाऊ निकाळजे। दीपक भाऊ निकाळजे आमदार खासदार नसताना सुद्धा लोकांच्या अडचणी दूर करतात। आता जर दीपक भाऊ जर खासदार झाले तर मग अतिशय छान पद्धतीने ते काम करतील असं खरंच लोकांच्या मनात एवढा उत्साह आहे की आता तुम्ही गर्दी बघू शकता। ही काय पैसे देऊन आलेली पब्लिक नाहीये ही स्वतःहून आलेली पब्लिक आहे आणि लाल डोंगरची जनता आहे हे गवाही आहे येणाऱ्या समोरच्या उमेदवाराला घाम फुटल अशी ही जनता आहे। आमचा जो पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष हा पुरोगामी विचाराचा आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचा हा पक्ष आहे बाबासाहेबांच्या संकल्पनेतील हा पक्ष आहे। तेव्हा बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे सर्व धर्म समभाव कारण बाबासाहेबांना एक अतिशय सुंदर अशी पदवी आहे ती म्हणजे मी सर्वप्रथम भारतीय आहे मी देशप्रेमी आहे त्याच पद्धतीत आमचा राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भाऊंनी काय हे देखील सर्व धर्म जातीला घेऊन सोबत चालतात जे आमचे बहुजनाचे नेते आहेत एवढंच मी सांगू शकतो। त्यामुळे या ठिकाणी बहुजन समाज देखील अति उत्साही आहे आपल्याला दिसत आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे आंबेडकर हा पक्ष मुळे बाबासाहेबांच्या संकल्पनेचा पक्ष आहे आणि आता तुम्ही पाहताच समाजात आता आपलं रिपाईचं नेतृत्व कुठे राहिलेलं रिपाईचे एवढे गट असताना सुद्धा समाजासाठी भाऊ जे निळा झेंडा घेऊन उभा राहिलेला आहे तो निश्चितच दलित मुस्लिम आदिवासी सगळ्यांना सोबत घेऊन आणि सगळ्यांसाठी कार्य करणारा आहे। लोकांना आता आशा वाटते की दीपक भाऊ निकाळजे निश्चितच आमदार काहीतरी करतील आमचं आणि म्हणूनच पक्षाच्या वतीने रिपब्लिकन पार्टीचं आम्हाला नाव राखायचंय। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाचं आमची संकल्पना जी आहे बाबासाहेबांची ती पुढे न्यायची आहे समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व
त्यामुळे सर्व धर्मीय सर्व पक्षाचे लोक रिपब्लिकन पक्षाला आता सपोर्ट करतील असं मला वाटतंय. सर्वांचा आपल्याला जाहीर पाठिंबा येऊ. जय भीम. लोकांना बदल हवाय. तसं तेच तेच लोक जे आहेत त्यापेक्षा आता बदल हवाय. आणि भाऊ खरोखरच अत्यंत प्रामाणिक आणि आमदारकीच्या लायकीचा उमेदवार आहे. भाऊ दिलदार आणि खरोखर आमदार होण्यास योग्य असं आहे. तो समाजासाठी भरपूर काही करू शकतो आणि म्हणून माझा भाऊ निश्चितच यावा असं मलाही वाटतं. निश्चितच बदल घडणार आहे. तुम्ही बघताय गर्दी किती आहे सगळीकडनं. ह्यावेळेला भाऊ आमदार 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 म्हणून सगळे ओरडत आहे. भाऊला भावी आमदार म्हणून सगळ्यांनी स्वीकारलेलं दिसतंय आणि यावेळेला भाऊचा नक्कीच विजय आहे. लोकांची प्रतिसाद या ठिकाणी जर आपण बघत असाल की आंबेडकर चळवळ ही जिवंत चेंबूर विधानसभामध्ये दीपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आपण सगळं बघत असाल. दीपक भाऊ निकाळजे यांचा चेहरा हा चेंबूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहे. सर्व घराघरामध्ये दीपक भाऊ यांना सगळ्यांनी ओळख आहे. कारण की दीपक भाऊ निकाळजे यांनी यांचं संपूर्ण आयुष्य हे एका निळ्या झेंड्याखाली त्यांनी ते कार्यरत आहे. दीपक भाऊ निकाळजे यांनी सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक या प्रत्येक गोष्टीत त्यांचं मोलाचं सहकार्य आहे. त्यामुळे चेंबूरची जनता ही माननीय दीपक भाऊ निकाळजे यांच्या पाठीशी आहे. हवा दुसरी गोष्ट अशी की आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला म्हणून चेंबूरची ओळख ही नेहमी असते आणि तीच बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी दीपक भाऊ निकाळजे यांना त्यांचा पाठिंबा दिलेला आहे. तसेच बहुजन सोशलिस्ट पार्टी सुरेश माने सर यांनी त्यांचा जाहीर पाठिंबा दीपक भाऊ निकाळजे यांना दिलेला आहे. याचा अर्थ असा होतो की त्या नेत्यांना सुद्धा माहीत आहे की या ठिकाणी आंबेडकर चळवळीचं नेतृत्व खंबीरपणे आज दीपक भाऊ निकाळजे यांच्या माध्यमातून चेंबूरमध्ये दिसत आहे. त्यामुळे दीपक भाऊंचा विजय हा आंबेडकर चळवळीचा विजय आहे आणि ह्या ठिकाणी हा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या ठिकाणी गुलाल हा सर्वसामान्य जनते आंबेडकरी जनतेचा विजय या ठिकाणी होणार आहे. दीपक भाऊ निकाळजे आगे बढो हम तुम्हारे साथ है. नमस्कार, माझं नाव रोहित नाईक आहे आणि माझा असिस्टंट कल्पेश भोसले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे आंबेडकर आणि याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री दीपक भाऊ निकाळजे यांनी माझ्यासारख्या एक मराठी कलाकारांना आम्हाला एक सुवर्ण संधी दिली आहे. त्यांच्या पक्षाचं अधिकृत गीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे हे त्यांनी आम्हाला तयार करायला दिलं. ते गाणं काही दिवसांतच लवकरच दीपक भाऊ निकाळजे यांच्या युट्यूब चॅनलवर प्रसारित होणार आहे आणि माझ्यासारख्या मराठी कलाकारांसाठी मोठी गोष्ट आहे. आणि प्रचार खूप चांगला चाललाय. ते गाणं तुम्ही ऐकताय रिक्षामध्ये आणि लोकांचा प्रतिसाद सुद्धा खूप चांगल्या प्रकारे भेटतोय. जेव्हा सरांनी सांगितलेलं दीपक भाऊनी मला सांगितलं की असं एक गाणं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचं गीत आपल्याला तुला लिहायचं आहे. त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ज्यांचे विचार घेऊन दीपक भाऊ पुढे चालले आहेत त्यांना फोकस कर आणि जे गाणं आहे ते कार्यकर्त्यांसाठी तयार कर असं त्यांनी मला सांगितलं. आणि नुसतं म्हणजे प्रचारासाठी नाही तर ओव्हरऑल ते गाणं सगळ्यांना आवडलं पाहिजे. सर्व धर्म समभाव सर्वांगीण विकास कायद्याचे शासन हेच आमचे धोरण असे चांगले शब्द द्यात. आणि खूप काही इनपुट मला दीपक भाऊनी सुद्धा दिले तर मी पुन्हा त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या समस्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे आंबेडकर या सर्व कार्यकर्त्यांचे सुद्धा आभार मानतो. भाऊ हे दिलदार मनाचे आपण त्यांना सर्वांना पॉलिटिशियन म्हणून तर माहिती आहे पण ते स्वतः फिल्म मेकर आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा मी त्यांचे धन्यवाद देऊ इच्छितो की एवढी मोठी अपॉर्च्युनिटी त्यांनी मला दिली आणि माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. चेंबूर विभागातून 173 वार्डचे उमेदवार माननीय दीपक भाऊ निकाळजे साहेब यांच्या उमेदवारी भेटल्याबद्दल पूर्ण आपला लाल डोंगर एरिया प्रसन्न उत्साहाने सगळी सहभागी झालेला आहे. तरी आम्हाला खात्री आहे की दीपक भाऊ 100% निवडून येणार म्हणजे येणार पुरा लाल डोंगरची खात्री आहे आणि सर्व पाठिंबा आमचा त्यांना आहे. जय भीम.